अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीरामनगर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमंत धर्मानंद गिरीजी महाराज आयोजित कानिफनाथ महाराजांचा धर्मनाथ बीज सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला शहरातील अनेक कानिफनाथ भक्तांनी उपस्थिती दिली होती, तर या निमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज या ठिकाणी कानिफनाथ महाराजांच्या कृपेने आणि सर्व साधू संतांच्या आगमनाने या नगरामध्ये सर्व चैतन्य निर्माण करणारे असे धर्मानंद गिरीजी महाराज त्यांच्या आश्रयाने असणारे जे काही भक्त आहेत त्या भक्तांना म्हणजे नाथ म्हणजे काय, कोणालाही अनाथ ठेवणार नाहीत असे असतात ते नाथ। नाथांच्या कृपेने सर्वांचं कल्याण होतेच, कारण नाथ हे सर्व धर्माच्या कल्याणासाठी त्यांची ही धर्मध्वजा इथून जगभरात नाथांचे ठिकाण आहेत आणि त्या त्या ठिकाणी सर्व कल्याणाचे मार्ग त्यांनी उघडे करून दिलेले आहेत। असे असणारे नाथ ते कोणालाही करणार नाहीत अनाथ। असे नाथांची भक्ती जर आपण करत असाल तर तुम्हाला कुठल्याही तुमच्या जीवनातील समस्या राहणार नाही। ही मी श्रीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। आणि यानंतर आमचे महंत इच्छागिरीजी महाराज आपल्याला आशीर्वचन देतील। कानिफनाथ दरबार जामनेर
हे या ठिकाणी आपल्याला आशीर्वचन देते. ओम नमो नारायण. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री पंचरश्नाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री व अखिल भारतीय अखिल भारतीय आखाडा परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री व श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक आमचे गुरुमूर्ती ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या प्रेरणेनं सनातन धर्म वाढवावा आणि जगकल्याणासाठी ठिकठिकाणी गावागावांमध्ये गुरु महाराजांच्या कृपेने अनेक धर्मध्वजा घेऊन चालणारे साधू संत तयार व्हावेत अशा विचाराने आज त्र्यंबकेश्वर नगरीवरून या ठिकाणी ज्या गुरुमूर्ती व्यासपीठावर बसलेल्या आहेत या सर्व गुरुमूर्तींच्या चरणी आमच्या गुरु महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो. धर्मानंदगिरी महाराजांचे गुरु महाराज श्रीमंत हरिगिरी महाराज देखील भविष्यात या ठिकाणी त्यांचे दर्शन तुम्हाला होतील अशी आम्ही आमच्या आराध्य दैवत शिवचरणी प्रार्थना करतो. इतक्या सुंदर सोहळ्याला या ठिकाणी आपण सगळेजण जमलेले आहात. धर्मनाथगिरी महाराजांचं या ठिकाणी सर्व साधू संतांच्या वतीनं त्यांना जो आशीर्वाद प्राप्त झाला हा आशीर्वाद त्यांच्यासाठी नाही तर तुमच्या सर्वांच्या जनकल्याणासाठी आशीर्वाद आहे. पंचदशनाम जुना आखाड्याचे सर्व साधू संत या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झाले हे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्यासारखे नशीबवान कोणीच नाही. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आमचं प्रेरणास्थान व्यासपीठावर विराजमान श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांचे चरण या जामनेर गावाला लाभले. नाशिक जिल्ह्यामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये आमच्या महामंडलेश्वरांचं पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरी महाराजांचं नाव कान्याकोपऱ्यापर्यंत आहे आणि आज पहिल्यांदा शिवगिरी महाराजांचे चरण या जामनेर नगरीला लागले. त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शिवगिरी महाराजांचं या ठिकाणी स्वागत करायचं. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा असं का म्हणतात कारण की साधू संत आल्यानंतर त्या भूमीवरचं जे अपवित्रता आहे ती निघून जाते. जी वाईट शक्ती आहे ती निघून जाते. साधू संतांच्या चरणांच्या माध्यमातून ज्या ज्या घरांमध्ये काही दोष असतील क्लेश असतील ते मिटतात एवढी मोठी शक्ती या साधू संतांमध्ये असते आणि हे सर्व साधू संत तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले. ही शंभू महादेवाची इच्छा होती आणि या ठिकाणी इतक्या लांबून या जामनेर नगरीत त्यांचं हे आगमन झालंय. मी सर्वांना फक्त एकच विनंती करतो धर्म जागवा धर्माचा प्रचार प्रसार करा. आमचे जनार्दन स्वामी महाराज नेहमी म्हणायचे ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. तर म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला गुरु हे प्राप्त होतात फक्त तुमचा ध्येय आणि ध्यास तसा असायला पाहिजे आणि जर तुमचा ध्येय आणि ध्यास तसा असेल तर तुम्हाला गुरुमूर्ती बरोबर त्यांच्यापर्यंत ओढून नेतात आणि शेवटपर्यंत कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न करत राहणे चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहणे हे आमच्या गुरु महाराजांचं ब्रीद वाक्य की आपको सोते समय आपका जमीन आपको ललकारना नहीं चाहिए कि मैंने इस चीज के लिए प्रयास किया नहीं. प्रयास करना अपना काम है उसको यश देना नहीं देना वो शंभू महादेव की इच्छा. म्हणून प्रत्येक गोष्टीत फक्त प्रयत्न करा हेच माझ्याकडनं आपणा सर्वांना एक प्रोत्साहनस्पद शब्द आहेत आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचले या सगळ्या गुरु महाराजांच्या आशीर्वादानं या सगळ्या गुरु मूर्तींच्या आशीर्वादानं तुमच्यापर्यंत पोहोचलेत. मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. साष्टांग नमोनारायण करून मंचासीन उपस्थित आमच्या अखिल भारतीय पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महामहिम श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराज
तत्समेत असणारी सर्व आमच्या त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदची कॅबिनेट या सर्व साधू संतांचं आपल्याला दर्शन प्राप्त झालेलंच आहे. विशेषतः आल्यानंतर आमचे गुरुबंधू धर्मानंदगिरी महाराज म्हणाले की बाबा या क्षेत्रामध्ये साधू काय आहेत, साधू परंपरा काय आहे, या परंपरेपासून हा समाज अनभिज्ञ आहे, कुठल्याही प्रकारची माहिती या समाजाला नाही. वास्तविक पाहता माहिती नाही असा विषय नाही आहे, परंतु साधूंचा जो सहवास असतो या क्षेत्रामध्ये फार कमी आहे. ही महाराष्ट्र भूमी आहे, साधू संतांनी व्यापलेली आहे. साधू संतांची सर्वांना माहिती आहे, परंतु विशेषतः ज्या भागामध्ये साधू संत मंडळी कार्यरत नसतात. बंद करा, हा एखाद्याला त्रास होईल असं कृत्य करू नका, कारण तुम्ही जो लावलाय फटाका त्याचा उलट परिणाम झालाय. कृपया बंद करा ही आतिषबाजी, फटाके वाजवण्याचं बंद करा. नंतर कार्यक्रम समाप्तीच्या वेळेला आपण ही आतिषबाजी करा. बघा त्यांना काही इजा झाली असेल त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. संत काय असतात, कारण संत हे अवताराला यासाठी येत असतात की समाज कल्याण व्हावं. संतांची एकच इच्छा असते, या तळागाळात गेलेला जो समाज आहे, देवाशिवाय जी लोक अनाथ आहेत, ज्यांना भक्तीची भावाची गोडी लागावी याकरता संत असतात. विशेषतः या जामनेर क्षेत्रामध्ये बऱ्याच काळापासून एकदम अज्ञातपणे कार्य करणारे आमचे धर्मानंदगिरीजी महाराज, त्यांना वाटलं कुठेतरी गुरु परंपरेला आपणही आपलीही नाळ जोडलेली असावी. या माध्यमातून त्यांनी आमच्या गुरु महाराजांकडून संन्यास दीक्षा स्वीकारली आणि आमच्या या साधू समाजाची जी पताका आहे ती या जामनेर क्षेत्रामध्ये त्यांनी रोवलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून बरीच त्यांच्याकडे जी दीनदुखी मंडळी येतात त्यांच्या दुःखाचं निवारण आमचे धर्मानंदगिरीजी महाराज करत असतात. आणि साधूला काहीच नाही, आपल्याकडे येणारा व्यक्ती दुःखी असू नये हीच साधूची अपेक्षा असते. आणि उत्तरोत्तर ते प्रत्येकजण सुखी व्हावा हीच अपेक्षा करत असतात. विशेषतः त्यांच्यामधला जो स्वभाव आहे तो फार अतिनम्र आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराणाश्वचंद्रमौळि फणींद्र माथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुजवीन शंभो मज कोन तारे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्ता 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 लक्ष्मीरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. बजरंग बलि की जय. निवृत्तिनाथ महाराज की. सियावल रामचंद्र की जय. चैतन्य कानिपनाथ भगवान की. शिवस्वरूप जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु कृपेने आणि आदरणीय वंदनीय पूजनीय आमच्या भारताचं भूषण असलेले सर्वांचेच गुरुवर्य आमचे महामंत्री हरगिरजी महाराज ज्यांना गुरुवर्य मिळाले, फार मोठे महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या विश्वात ज्यांची ख्याती आहे असे हरगिरजी महाराजांचं ज्या दिवशी तुम्हाला दर्शन होईल त्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आम्ही जीवनामध्ये सर्व काही प्राप्त केलं, सगळं काही आम्हाला मिळालं. आज निश्चित त्यांनी अनुग्रह घेतला धर्मनागिरी महाराजांनी, तरी एवढे संत इथं आले. प्रत्यक्ष हरगिरी बाबा आल्यानंतर तुम्हाला काय आनंद भेटेल त्याचं त्याच दिवशी तुम्हाला सुख भेटेल हे तुम्हाला मनापासून सांगतो, कारण ते एक फार मोठे संत आहे ज्यांच्यामुळे कुंभमेळा भरतो.
ज्यांच्यामुळे कुंभमेळ्याला पूर्ण आनंद प्राप्त होतो ते संत, आणि ते संतांचे सर्व या ठिकाणी महंत या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय वंदनीय आमचे आखाड्याचे सेक्रेटरी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व थानापती या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला माहिती आहे ज्यांनी आशीर्वाद दिला असे आमचे विष्णुगिरी महाराज आहे, इच्छागिरी महाराज आहे, अजयपुरीजी महाराज, आणखीन भारतीजी महाराज, सर्व संत, सर्वच महात्म्यांचे या ठिकाणी नामनिर्देश करून एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण आम्ही उज्जैनला जातो, कुंभमेळ्यात जातो, सर्व ठिकाणी जातो, परंतु जालन्यापर्यंत कदाचित संत लोकांचं दर्शन होत होतं. तिथून पुढे निघाले की कुठेही थांबायला जागाच नव्हती, कारण कुठं संतच दिसत नव्हते. पण आज आमचे एक महात्मा या ठिकाणी ज्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि त्यांनी या ठिकाणी आगमन हजारो लाखो संतांचं त्यांनी असं वाटतं की या ठिकाणी यावं, कारण एवढा आनंद झाला एक संत तुम्ही आखाड्यामध्ये दिला आणि त्यांनी दीक्षा घेऊन या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या पाठीमागे किती संत या ठिकाणी येतात याची अनुभूती तुम्ही या ठिकाणी घेत आहे. आणि व्हावं, धर्माचं पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन करण्यासाठी, धर्माची मेढ राहण्यासाठी, जसं कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम अविरत्र दुर्लज म्हणजे करा भाजन, भगवान विष्णूने सांगितलं की देवांनो तुम्हाला अवतार घ्यावं लागेल, म्हणून ह्या नऊ नारायणानं अवतार घेतला. पहिलं मच्छिंद्रनाथ असतील, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती गोरक्षनाथ. आपल्या लोकांची कधी कधी श्रद्धा कमकोज होते, ही मात्र आपल्यामधली कुठंतरी एक छिद्र पडल्यासारखी अछिद्र श्रद्धा तयार होते. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की गोरक्षनाथ महाराज जसं अवताराला येतात, पण मच्छिंद्रनाथ महाराज एका जगदंबा परांबा सरस्वती मातेला भस्म देतात, बाबा पण भस्म देतात. बरोबर आहे की नाही विनोद भाऊ? तुम्ही इकडं आणलं आम्हाला, आमचं बाकीपर्यंतच येणं होतं, परंतु इष्टगिरी बाबा विनोद भाऊ सगळे म्हणायला लागले की महाराज चला तुम्ही पुढे चला, म्हणलं आमचंही या ठिकाणी येण्याचं काहीतरी ह्या गादीचं दर्शन होणार होतं आणि महाराजांचं प्रत्यक्ष या ठिकाणी आम्हाला भेट होणार होती, त्यामुळे हा सगळा योगायोग घडून आला. बाबांनो त्यांच्याकडेही जे भस्म आहे तेच मच्छिंद्रनाथाकडं, त्या भस्मामध्ये एवढी शक्ती आहे, फक्त श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तर सर्व आहे, श्रद्धा नसेल तर काहीच नाही, मग तुम्हाला राग वाटेल. ज्या मातेला जे भस्म दिलं, दिल्यानंतर तिला सांगितलं की जा तुला आता हे मूल होऊन जाईल, पण आपले लोक एवढे अवघड आहे, अरे म्हणे अशा काय राखीने पोरं होतात का, आपले लोक अवघड असतात ना, श्रद्धा बसत नाही. पण श्रद्धेमध्ये सर्व आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम, किंवा श्रद्धा जिथं असेल तिथं सर्व काही प्राप्त होतं. त्या मातेनं थोडस आता हे सगळं लोकमत आहे, म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे स्त्री आहे, जगदंबा माता आहे, तुमचं साक्षात एकाजवळ बसल्यानंतर काय दिलं ग बाई, काय नाही म्हणे त्या बाबांनी भस्म दिलं, हा अशा राखेन नाही, मग तुला गोमशीच करून तिनं दिलं, धरलं तसं उखाड्यात टाकून दिलं. आता ते जर खाल्लं असतं विश्वासाने तर काय झालं असतं, प्रत्यक्ष गोरक्षनाथ कुठं जन्माला आला असता, कुठं आला असतं जन्माला सांगा, आता सरस्वती मातेला किती मोठं रत्न मिळालं असतं. लोक काय करतात, श्रद्धा अशी टाकून दिल्यासारखी करतात. संत आले नमस्कार करावा, नसेल आपल्याला जात आहेत पण कमीत कमी प्रणाम प्रति, कारण पहिलं आहे प्रणिपात, नमस्कार करणे, स्तुती, सर्व कर्म समर्पण, उपासना, चरणाचे स्मरण आणि शेवटचं कथा श्रवण आहे. पण कुठं समजलं, आणि टाकून दिल्यानंतर मग आमचे 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ, आई तुला दिलं होतं ती भस्म कुठे, तिने सांगितलं माझ्या कपाळाला हात लावला, दिलं त्या उखाड्यात टाकून, उखाड्यातून ज्या वेळेस गोरक्षनाथ आले एवढं चैतन्य तेज सूर्यासारखं बाहेर पडलं, मंग रडायला लागली की नाही माझं आता गेलं वेळ, आता काय उपयोग नाही माझं माझं म्हणून, त्यावेळेस मग ते गोरक्षनाथ. एक एक नाथच जर चरित्र सांगितलं तर तुम्ही म्हणाल हे नाथ काय, कानिपनाथाचा जन्म तुम्हाला वर्णन केला तर किती सुंदर आहे, ती कानिपनाथाची गादी इथं आहे, ही पवित्र पावन गादी इथं आहे, आणि त्या गादीचं आम्हाला सर्वांना दर्शन घडलं, तुम्हालाही या ठिकाणी भाग्य आहे हे दर्शन घडतं. खूप पवित्र आणि पावन आणि लाखो लोकांना दुःख दूर करणारी गादी म्हणजे कानिपनाथ. आम्ही तिथं मढीला पण जातो आणि मढीला आपली किती परंपरा आहे त्यांची, काठीची जी परंपरा आहे ती परंपरा आज महाराजजी चालत आहे. पहिल्यांदा तर एक जण जात होते महाराज, आता कमीत कमी 250-300 पर्यंत, काव किती लोक जायला लागले आता, तर
खूप मोठं भाग्य आहे, गेलं पाहिजे. मडीला जाऊन बघा तुम्ही, तिथे किती आनंद आहे. तेच मडीचं दैवत या ठिकाणी आहे आणि असंच ह्या दैवताचं आपलं धर्माचं कार्य महाराजांकडनं वाढवावं अशी सद्गुरूंच्या आणि कानिपनाथांच्या चरणी या ठिकाणी खूप मनपूर्वक. सद्गुरू जनार्दन स्वामीने सुद्धा असंच केलं होतं. जातेगावच्या डोंगरावर एक माताजी आली आणि त्या माताजीला सांगितलं, 60-70 वर्षाची होती आणि माणूस सुनाला मूल बाळवत नाही. आता जनार्दन बाबा सगळ्याला बऱ्याचशांना माहिती आहे भगत. जनार्दन बाबांनी सांगितलं, आई मला काही येत नाही पण एवढी विभूती घेऊन जाय. जनार्दन बाबांनी ती विभूती दिली आणि त्या आईजवळ दिल्यानंतर ती सून फार शिकलेली होती. सुनेन पाहिलं, हा काही घेऊन येते म्हणून दिलं फेकून. त्या 70 वर्षाच्या आजीने खाले फेकू नको आणि दे इकडे. 70 वर्षाच्या आजीला मूल झालं नाही, तसंच राहील. जनार्दन बाबांच्या काळात सुद्धा अशी घटना घडलेली आहे. म्हणजे एवढे मोठे संत सद्गुरू जनार्दन स्वामी आहे, इकडं कमी आहे त्यांचं मार्ग. नाशिक भागात येऊन बघा, मग तुम्हाला कळेल. आणि त्या आखाड्यामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी नील पर्वतावर दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे आमच्या आखाड्याचे ते एक महान संत आहे. गगनगिरी एक तपस्वी, तेही एक महान संत आहे. आणि एक शिपलागिरी महाराज, तेही एक संत होते. आणि एक बहार सेवागिरी महाराज, त्या काळातलेही मोठमोठे संत होते. अशा संतांनी त्या नीलपर्वतावर दीक्षा घेतली. येऊन बघा, हे नीलपर्वत सर्व सांभाळणारे सेक्रेटरी आहे आमची विष्णुगिरी बाबा आहे. तिथे एकदा दर्शन घेऊन बघा. त्र्यंबकला आले ना, नीलपर्वतला नीलांबिका माता पण आदिशक्ती माता तिथं बसलेली आहे. भगवान दत्तात्रेयाचं प्रत्यक्ष दर्शन तिथं, ज्या दत्त भगवंताला जिथं परशुरामाला दीक्षा मिळाली, प्रत्यक्षाचे स्थान तिथं आहे. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी यावं. त्या ठिकाणी जसं आम्ही इथपर्यंत आलो, तसं आमच्या धर्मनाथ गिरी महाराजांनी फार मोठं कार्य केलं आणि आम्हाला इथपर्यंत येण्याची सर्वांना संधी दिली की काहीतरी भगवत चमकलं. हा भगवा अक्षरशः जामनेर गावातच नसावं महाराज, पूर्ण भारताच्या विश्वाच्या कानाकोपऱ्यात असावं एवढीच विनंती करून दोन्ही शब्द संपतो. नम पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त 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 सर्वांना नमो नारायण. सर्व भावभक्तांना विनंती आहे की आता लगेच महाप्रसादाची. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.